नमस्कार, मी प्रज्ञा पुजारी, सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर आयसर पुणे येथून बोलत आहे. श्री कैलास दहीफळे मनपा शाळा बानेर येथील विज्ञान शिक्षकाने तयार केलेला पाठाचे सादरीकरण आज मी तुमच्यासमोर करणार आहे. त्यांनी वर्गामध्ये विविध कृतींद्वारे एखादी संकल्पना किंवा एखादा विषय कसा समजून सांगता येईल असे अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. हवेचे गुणधर्म आणि वातावरणीय दाब या विषयावर आधारित काही कृती आणि संकल्पना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हवेचे गुणधर्म प्रत्यक्ष कृतीमार्फत समजून सांगताना वातावरणीय दाब ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगणे हे या व्हिडिओचे मुख्य उद्दिष्ट आहे. विषयाची ओळख करून देताना पुढील कृती तुम्ही विद्यार्थ्यांसमोर करू शकता. या कृतीसाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी प्लास्टिकची बाटली, एक वैद्यकीय हातमोजा आणि चिकटपट्टी. प्रथम बाटलीचा तळाकडील भाग कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. एक वैद्यकीय हातमोजा बाटलीच्या तोंडाकडील बाजूवर बसून चिकटपट्टीच्या सहाय्याने घट्ट बसवा. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात बाटलीच्या तळाकडील बाजू बुडवा आणि ती हळुवारपणे वरखाली करा. बाटली वरखाली करताना हातमोज्याचे नक्की काय होते याचे निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला लावा. ही कृती दाखवताना काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव तुम्ही जरूर टिपू शकाल. शिवाय यानंतर तुम्ही काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकता, जसे की बाटली पाण्यामध्ये बुडवल्यावर नक्की हातमोजा कसा काय फुगला, किंवा हवेमधील विविध घटक तुम्ही सांगू शकता का, यासारखे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देऊ शकता. एकूणच काय तर ही कृती विद्यार्थ्यांमध्ये हवेच्या दाबाबद्दल कुतूहल निर्माण करेल. हवेचे गुणधर्म आणि हवेचा दाब या संकल्पना मांडण्यासाठी हवेचे अस्तित्व आहे का हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तुम्ही पुढील कृती विद्यार्थ्यांसमोर करू शकता. तर यासाठी एका पसरट भांड्यामध्ये पाणी भरून घ्या. बाटली पाण्यात उलटी बुडून तिरपी करताना बाटलीतून बुडबुडे बाहेर येतात याचे निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला लावा. हवेचे अस्तित्व प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना समजल्यानंतर हवेला वजन असते ही संकल्पना तुम्ही पुढील कृतीद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडू शकता. त्यासाठी दोन समान आकाराचे फुगे घ्या. दोन्ही फुगे एका काडीला बांधा आणि मध्यभागी एक दोरा बांधून संपूर्ण काडी फुग्यासहित संतुलित करा. आता एक फुगा सुईने हळुवारपणे फोडा आणि त्याचे निरीक्षण करा. तुम्हाला सुरुवातीला संतुलित असलेली काडी आता हवा असलेल्या फुग्याच्या बाजूला झुकलेली दिसेल. यावरूनच हवेला वजन असते हे सिद्ध होते. निरीक्षण नमूद केल्यानंतर वजन ही संकल्पना तुम्ही विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे समजून सांगू शकता. शिवाय या कृतीमध्ये काडी असंतुलित का झाली, फुग्याचे वजन कशावर अवलंबून आहे हे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांशी चर्चा करू शकता. हवेचा दाब दर्शवणारे आणखी एक प्रात्यक्षिक तुम्ही करू शकता. यासाठी एक रिकामी प्लॅस्टिकची बाटली घ्या. बाटलीचे तोंड आपल्या तोंडात ठेवून बाटलीमधील हवा काढून घ्या. तुम्हाला बाटली तळाकडील बाजूला चेपलेली दिसेल. बाटलीमधील हवा काढून घेतल्यावर बाटलीचा आकार बदलला आणि ती चेपली गेली हे या कृतीद्वारे विद्यार्थ्यांना अगदीच समजलेलं आहे. यापूर्वीच विद्यार्थ्यांना हवेला असलेले वजन आणि हवेचा दाब याविषयी माहिती मिळालेली आहे. आता हवेचा दाब कशावर अवलंबून असतो हे पाहण्यासाठी पुढील कृती पाहूयात. मध्यम आकाराचा एक फुगा फुगून तर रबरी ट्यूबच्या एका बाजूला बांधून चिमट्याने त्याचे तोंड बंद करा. दुसरा एक फुगा लहान आकाराचा फुगून तो रबरी ट्यूबच्या दुसऱ्या तोंडाला बांधा. आता रबरी ट्यूबला लावलेला चिमटा सैल करा, म्हणजेच हवा मुक्तपणे एका फुग्यातून दुसऱ्या फुग्यामध्ये जाऊ शकेल. हवा नक्की कोणत्या फुग्यातून कोणत्या फुग्यामध्ये जाते याचे निरीक्षण करा. या प्रयोगाने विद्यार्थ्यांना फुग्याचा आकार आणि त्यात असलेला वायूचा दाब यामधला संबंध कळू शकेल. याचबरोबर उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे होणारे वायूचे वहन विद्यार्थ्यांना यामध्ये दिसून येईल. यापूर्वीच हवेचे विविध गुणधर्म आपण कृतीद्वारे पाहिले आहे. आता हवेचे आकुंचन आणि प्रसरण हे पुढील कृतीद्वारे पाहू शकतो. यासाठी पुठ्ठ्यावर एक छोटे वर्तुळ काढून ते व्यवस्थितपणे कापून घ्या. एक फुगा असा फुगवा जो त्या कापलेल्या वर्तुळात व्यवस्थित बसेल.
फुगवलेला फुगा त्या वर्तुळातून जातो हे पडताळून पाहिल्यावर आता तो फुगा भांड्यामध्ये ठेवून त्यावर गरम पाणी होता. पुन्हा तो फुगा कापलेला वर्तुळातून जातो की नाही याची चाचणी करा. यावेळी फुगा गोलातून जाणार नाही. याच फुग्यावर आता बर्फाचे पाणी होता. यावेळी मात्र फुगा सहजपणे वर्तुळातून आरपार जाईल. या कृतीद्वारे उष्णतेमुळे फुग्यातील हवेचे प्रसरण आणि आकुंचन कसे होते हे विद्यार्थ्यांना तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता. शिवाय हीच प्रक्रिया वातावरणामध्ये कशा पद्धतीने होते हेही तुम्ही स्पष्ट करू शकता. वातावरणातील दाब आणि वारा याचाही संबंध तुम्ही विद्यार्थ्यांसमोर मांडू शकता. पाठाचा शेवट करताना तुम्ही काही प्रश्न विद्यार्थ्यांना गृहपाठ म्हणून देऊ शकता. जसे की वातावरणाचा दाब ही संकल्पना उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. हवेचे प्रसरण आणि आकुंचन कसे होते आणि त्यामागचे कारण थोडक्यात लिहा. हवेचे गुणधर्म उदाहरणासहित सांगा. याव्यतिरिक्त हे काही प्रश्न तुम्ही वर्गात विचारू शकता. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काय होते? वादळे निर्माण का होतात? चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? मी आशा करते की या पाठ नियोजनात दाखवलेल्या अनेक कृती तुम्ही तुमच्या वर्गांमध्ये अगदीच करू शकाल. थोड्याफार फरकामध्ये तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. या कृती पद्धतीवर भर देऊन जर तुम्ही तुमचा विषय शिकवला तर विद्यार्थ्यांना एक आनंद तुम्ही देऊ शकाल. शिवाय तुम्हालाही अवघड असलेल्या संकल्पना सहज प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद.